जेव्हा टीम तू फुटली होती त्याच्यानंतर जा हो जा ता हो, ती मला म्हणते जान्हवीचा मी म्हटलं हो ठीक आहे टाक कारण जेव्हा एक झाले होते वेगळे झाले होते त्याच्या पहिले तिने जेव्हा जेव्हा जान्हवीचं नाव घेतली तुम्हाला हे दाखतो दाखवतो मी पहिला तो बसचा टास्क होता ते घनश्यामला घेऊन आली आणि घनश्यामला सांगितले की जान्हवी आणि वैभवला काढायचं आहे तिकडे मी म्हटलं की नाही नाही काढायचं त्या जान्हवीला विचार काय करायचं तू खेळणार सोबत की नाही जान्हवी म्हटली मी इंडिव्हिज्युअल खेळणार माझी टीमसाठी खेळते फिर मी म्हटलं ठीक आहे टाका ना मग बरोबर मी तिकडे माझे डिसिजन घेतलेले आहे कोणत्याही मध्ये असं झालेलं नाही की निक्कीने बोलला आणि मी त्याला काढलंय तर तुम्ही आता घरामध्ये तुम्ही मला दोन तीनदा अरबाज तू खूप मास्टर माइंड अरबाज तू खूप मास्टर माइंड देतो अख्खा महाराष्ट्र मला मास्टर माइंड म्हणणार आणि दोन तीन लोकांनी सांगितलं की अरे तू निक्की ऐकून करतात तर अख्खा महाराष्ट्र अरे हा यार अरे चला पण ते दिसणार कोणती गोष्ट ऐकत ते बघा मला ते एक होत की जी गोष्टी मी निक्कीसाठी करत होतो ना निक्की त्याच्यासाठी करत होती जर निक्कीला मी सांगितलं तू म्हणते की अरबाज तू माझा आहे बंधनाचे पहिले जे गोष्ट आहे नंतर माझ्यासोबत खूप नमस्कार मी नितीन मोरे लेट्स ऑफ मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय बिग बॉसचा गेला आठवडा खरंच खूप ड्रॅमॅटिक आणि खूप चांगल्या पद्धतीने पार पडला सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आम्हाला पत्रकारांना बिग बॉसच्या घरामध्ये जायला मिळालं आम्ही सगळ्या पत्रकारांनी बिग बॉसच्या घरामधले जेवढे सदस्य होते टॉप टेन त्यांच्यासोबत गप्पा मारल्या पण एक गोष्ट वाईट झाली त्या टॉप टेनमधून एक सदस्य असा बाहेर पडला जो ज्याचा गेम पहिल्या दिवसापासून आपण बघत आलेलोच होतो पण खूप सारे आरोप प्रत्यारोप त्याच्यावर लागले तोच सदस्य माझ्यासोबत आहे अरबाद माझ्यासोबत आहे अरवास सगळ्यात आधी झोप झाले पूर्ण की अजूनपर्यंत तो बॅक ऑफ द माइंड तो कुकडू कुकडचा आवाज आणि ते ऐकायला नाही खरंच सांगतो की झोप झालेली नाही आहे आणि तो भीती पण आहे कुकडू कुची आता पण असते हे कुकडू कुची माईकची पण आहे तर आणि सकाळी सकाळी गाणं पण वाचतोय तर ते पण खूप मिस करतोय मी आता पण मी ते झोन मध्ये आहे थोडा टाइम लागणार ते त्याच्यातून बाहेर असं बोलायला हरकत नाही का की एक आठवडा ह्याच्यामध्ये जाणार आहे की अरे यार लवकर उठा झोपलं असेल तर काय कुठून ऐकायला येते की काय नक्की 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 तसं जाणार आहे आठवडा पूर्ण माझा बरं तर आम्ही जी तुझी जर्नी पण त्या जर्नीमध्ये ना अरबाज पटेल हा खेळाडू म्हणून खरंच खूप चांगला होता मला वारंवार बघत आलो आहे मी आणि प्रेक्षकसुद्धा तेच बोलायचं की खेळाडू म्हणून खूप चांगलं आहे पण एक आरोप असायचा दरवेळेला अरबाजवर की तो निकीचं ऐकून करतोय किंवा निकीचा बिहाफ खेळतो किंवा निकीला जास्त पद्धतीने सपोर्ट करतोय एक अरबाज पटेल या बिग बॉसच्या घरातील सदस्याचं आणि प्रेक्षक म्हणून या सगळ्या गोष्टीकडे तुझं काय म्हणणं आहे पहिल्यांदा तर मी एक गोष्ट सांगतो की जेव्हा आपण पार्टनर बनवून खेळतात ना तर आपली थिंकिंग सेम असते पार्टनर पार्टनर आहे तर कोणाला काढायचं आहे कोणाला नाही काढायचं आहे तर जर माझे विचार जुळले की हा याला काढायचा आहे तर तुमचे पण ते विचार की हा या रिस्मेरा कुचनिस निकाल लाईक काढू शकतात आपण तर आपण तिकडे हो म्हणतात की बाबा हो आणि जेव्हा जेव्हा निक्कीने अभिजितचं नाव घेतलेलं की अभिजित मला पाहिजे तेव्हा तेव्हा मी म्हटलं की नाही मला नाही पाहिजे दुसरा दुसऱ्याला कोणी सांग तू कि ह्याला टाकूया कारण जेव्हा टीम तू फुटली होती त्याच्यानंतर ती मला म्हणते जान्हवीचा मी म्हटलं हो ठीक आहे टाक कारण जेव्हा एक झालं होतं वेगळे झाले होते तेव्हा त्याने त्याच्या पहिले तिने जेव्हा जेव्हा जान्हवीचं नाव घेतली तुम्हाला हे दाखतो दाखवतो मी पहिला तो बसचा टास्क होता ते घनश्यामला घेऊन आली आणि घनश्यामला सांगितलं की जान्हवी आणि वैभवला काढायचं आहे तिकडे मी म्हटलं की नाही नाही काढायचं तरी म्हटली काढावंच लागणार मी म्हटलं नाही मला नाही काढायचं मला पाहिजे पहिले अभिजित भार पाहिजे तर ती म्हटली जा हो जा ता हो, की यार जान्हवी का नाही मी म्हंटल तू आता मला ते मा, मी तुला सांगितलं होतं की मी त्यांच्यासाठी खेळणार आहे मी त्यांच्यासाठी खेळणार मला अभिजित अभिजितला तिने तर कोण ऐकलं मी का मी दोघांना वाचवलं वाच जान्हार पण आली होती त्याच्यानंतर मी जान्हिला नंतर बसवलं पण बसमध्ये आणि दुसऱ्याला काढलं फक्त एक मिस्टेक झाली की वैभवला त्यांनी बहुमताने काढलं पण तिकडे मीच डिसिजन घेतलं होतं ते पण असं मला वाटलं नाही की कुठे लोकांना वाटतं की अरबाजचा ऐकतोय आणि दुसरी काही पर्सनल गोष्टी आहे जेवणाचा आहे या कॅरिंगनेस आहे तर त्याच्यामध्ये ती म्हटली मला हे पाहिजे तुम्ही मी तुम्हाला सांगणार आहे पाणी द्या ना तुम्ही ठीक आहे एक चपाती म्हणणार ठीक मी आणतो तुम्ही असं चल उठके ले रे असं नाही म्हणू शकता तुम्ही पण जे गेम बद्दल आहे तर गेम मध्ये मी माझे डिसिजन गेले माझी स्ट्रॅटेजी मीच आखतो पूर्ण स्ट्रॅटजी की मी याला पकडणार तू हे कर तू तिकडे डिस्ट्रॉय करायला जा तर ते तसंच झालेलं आहे बरोबर बरोबर आणि लोकांना हे मी हेच दाखवलं की नाही मी बोललो की इथे काढायचं आता तो ससाच्या टास्क मध्ये पण तुम्ही बघा ती म्हटली पहिले जान्हवीला काढायचं आहे पहिले राऊंड मध्ये मी म्हटलं नाही पहिले अभिजित आणि संग्रामला काढणार तर मी पहिले अभिजित आणि संग्रामला काढला सेकंड राऊंडमध्ये ती म्हटली जान्हवीला म्हटलं थांब बायबाला मी पाठवलं यार जान्हवीला विचार काय करायचं तू खेळणार सोबत की नाही जानवी म्हटली मी इंडिव्हिज्युअल खेळणार माझी टीमसाठी खेळते फिर मी म्हटलं ठीक आहे टाका ना मग बरोबर मी तिकडे माझे डिसिजन घेतलेले कोणत्याही मध्ये असं झालेलं नाही की निक्कीने बोलला आणि मी त्याला काढलंय आणि एक एक काय काय गोष्टी मध्ये असं झालंय की हा निक्की म्हटली तर मला पण त्याला काढायचं होतं म्हणून मी काढलंय त्याला नाही काढायचं मी ठामपणे तिकडे उभं राहिलो की भाई नाही मला हे नाही पाहिजे तर नाही पाहिजे असं पॅडी दादा मला नाही पाहिजे होते हो दादाला मला सेव्ह करायचं होतं जसं डील झाली होती डी पीची आणि माझी ते दादाला मला सेव्ह करायचं होतं तर मी मग तिला सांगितलं की पॅडीदाच इथं नको टाकू अभिजितला टाका आणि अंकितला टाक पण तिने जेव्हा दादाच्या ता ह्याच्यात टाकलं तर तुम्ही माझं रिॲक्शन बघितलं की मी कसा तो थर्ड राऊंड खेळला आणि कसा तो मी पॅडेदाच्या साठी ते उभा राहिलो तिकडे तर मी स्वतःसाठी खेळतो आणि जेव्हा समोरचा व्यक्ती केला काय उलटी गोष्ट माझ्या लाईक हा बोलके दुसरा करता तो फिर मी तसं वागतोय तर ते आता इथे होणारच क्लिअर लोकांना की मी कधी ऐकून असा खेळलेला नाही पण ऐकतो मी तिचा कुठे जिथे तिची काळजी घ्यायची तिला गरम पाणी पाहिजे आलू के पराठे तसं पाहिजे प्रत्येक घरामध्ये जर आपल्याला सर्वाईव्ह करायचं तर, तर कुठे ना कुठं तरी एक सॉफ्ट टार्गेट हा असलाच पाहिजे असं बोलायला काहीच हरकत नाही हा असं हरकतच नाही कोणाला की पाहिजेच यार घरामध्ये तुम्हाला असं तर तिकडे जसं ऐकणं म्हणजे तर ऐकलेलं अशी कोणती गोष्ट नाही फक्त ते सोडून एक की खाना जेवण येणं बसा उठा ते सोडून गेम बद्दल तर मी कोणाचं ऐकून घेत नाही तुम्हाला पण माहित आहे जेव्हा भाऊच्या धक्क्यावर पण इतक्या गोष्टी झालेल्या भाऊने म्हटले तू इथे चुकलेला मला असं वाटतं मी नाही चुकलेलं भाऊसोबत माझे झालेली आहे भावने मला हे पण म्हटलं की बाबा अरबाज माझ्यासोबत नको करू तर मी जे जे भाऊ सोबत समोर माझे स्टँड ठेवू शकतो तर कोणासोबत पण ठेवू शकतो मी जसं मी ठेवलेलं आहे पण एक असताना घरचे लोक एक टॅग देतात डायरेक्ट पुन्हा 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 बोलून जसं आपण सांगतो ना अरे तू माझ्या तोंडात हे शब्द टाकू नको मला हे बोलायचं नाही पण तू तोंडात टाकतो माझ्या शब्द तर ते तसं होतय ते तोंडात टाकलेला शब्द पुढे चालतंय जर तुम्ही आता घरामध्ये असल्यावर आणि तुम्ही मला दोन तीनदा अरबाज तू खूप मास्टर माइंड अरबाज तू खूप मास्टर माइंड देतो अख्खा महाराष्ट्र मला मास्टर माइंड म्हणणार आणि दोन तीन लोकांनी सांगितलं की अरे तू निकच ऐकून करतात तर अख्खा महाराष्ट्र अरे हा यार अरे चला पण ते दिसणार कोणती गोष्ट ऐकत ते बघा आणि स्ट्रॅटजी मध्ये कधी कधी काय असतं माहितीये का जास्त मोठी स्ट्रॅटजी झाली आमचे गेम प्लॅन झाला तर कट होतात कधी माझा कट होणार कधी तिचा कट होणार आणि मराठीमध्ये लाईक मला एक्सप्लेन करून ट्रान्झॅक्शन करून बोलायला टाइम लागतं आणि ती फटकन बोलते तर मला तेच बोलायचं ते फटकन बोली म्हटलं हो हेच बोलायचं मला हा ह्यालाच करा बरोबर तर तसं झालेलं फक्त बाकी गेम मध्ये तर कोणी तुम्हाला सगळ्यांना माहिती कोणी मला हात माझा हात पकडला नाही गेम मध्ये काही स्ट्रॅटजी असो या काही असो आता लास्ट लास्ट निघता निघता पण मी एक टाकून आलो होतो सगळ्यांनी म्हटलंय अरबा जो जो तेरे तुम्हीच लोकांनी म्हटलं जो जो तुझ्यासोबत असतात तर ते बाहेर निघतात तर ती मी जान्हवीला बोललो की जान्हवी का रे वैभव सो, तुझ्या तुझ्यासोबत होत तुझ्या तुझ्यासोबत होती आर्या तुझ्यासोबत होती ज्यांच्यासोबत तू असते ते सगळे निघतात आणि बी ग्रुपचे लोक आता ताईबद्दल विचार करत नाहीत आता ते म्हणतात की आता ताई पण जान्हवी सोबत आहे तर ताई निघणार आणि असं बोलून मी बाहेर निघालो आणि ती विचार करून एकदम रडत बसली की अरे खरंच यार असं आहे म्हणून तर माझे गेम प्लॅन कसे कधी असे छोटे छोटे पण असतात क्या टाका त्याच्यानंतर एक बघितलं असणार की आमचं बीड टीम सोबत नाही होतो भांडणे तर मी वैभवला सांगितलं वैभव तू नॉमिनेशन मध्ये काहीतरी करावा लागणार भीड जाणवीला भी बरोबर मी येतो मी थोडा काहीतरी असं उगीच बोलून जातो आणि त्याच्यानंतर तुम्ही खेळा तुमचा तर माझ्याकडे होते गेम प्लॅन्स होते स्ट्रॅटेजीज होती ठीक आहे मी सगळ्या गेमसाठी गेले असंच नाही की मी फक्त टास्क मध्ये केलेलं आहे घरामध्ये पण मी केलेलं आहे आणि मी टास्क मला वाटत होतं टास्क टास्कमध्ये मी केला आता पूर्ण घरमध्ये माझी चर्चाच होणार तर तेव्हा मी निवांत असतो की ठीक आहे आता माउट टॉकिंग आहे हे करतात कंटिन्यू जर बंद झाली मला वाटलं बंद झाली पुन्हा येऊन मी काय उलट करून जातो तर तो माझे स्ट्रॅटेजीज माझे गेम प्लॅन होते तो तसा आहे गेम आपला म्हणजे असं बोल काय हरकत नाही की ज्या अरबाजला बघत होतो तो अरबाज पूर्णपणे नुसारच खेळत होता असं बोलला काय हरकत नाही का काही प्रमाणात जिकडे निक्कीच्या संदर्भात निक्की सॉफ्ट निक्की करणार सोडून सोडून जे काय मी केलं आतमध्ये निक्की आणि माझी टीमचा वैभव आणि निक्की त्याच्यानंतर मी तिकडे पण सांगितलं की जान्हवीला घेऊन मला ट्रस्ट इश्यू होता बरोबर जे वैभव घनश्याम निक्की सोबत होत तिकडे मी काही गेम प्लॅन केलेला नाहीये काही गेम खेळलेला नाही तिकडे की सोबत बाकी एन्जॉय केलाय के, के के के। मी गेम लाईफ एन्जॉय केली ती ती दुनिया एन्जॉय केली मी बरं जेव्हा जेव्हा मी बघत आलो ना जेव्हा जेव्हा निखी आणि नि... अभिजित हे समीकरण सोबत यायचं किंवा त्या दोघांचा तो पट्ट्यावा टास्क असू दे किंवा इतर कोणत्या गोष्टीमध्ये तेव्हा अभिजितला घेऊन एक तुझा वेगळा राग असायचा जो तू आम्हाला सुद्धा की काही गोष्टी काही माणसं माझ्यासाठी जवळचे तर मला त्यांच्यावर पूर्ण अधिकार वाटत पण असं एक होतं का की अभिजित अरबाज पटेल या सदस्याला स्ट्रॉंग वाटायचा म्हणून अरबाज असं करायचा की नाही बाबा जर ह्या घरामध्ये कोण स्ट्रॉंग वाटायचं असेल तर तो अभिजित सावंत होता म्हणून सुद्धा असा रोष होता का तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला बघून नक्की सांगा तुम्हाला बघून की अरबाज समोर स्ट्रॉंग Uh, कोणी होता का गेम प्लॅन स्ट्रॅटेजी घेऊन या गेम प्लॅन घेऊन कोणी संग्राम पण आला होता तुम्ही बघितलं की काय झालं वैभव पण होता लोकांना असं वाटत होतं की बाबा समोर येऊन खेळला पाहिजे पण मला ते एक होतं की जी गोष्टी मी निक्कीसाठी करत होते ना निक्की त्याच्यासाठी करत होती जर okay. निक्कीला मी सांगितलं होतं तू म्हणते की अरबाज तू माझा सॉफ्टकॉर्न आहे बंधनाचे पहिले जे गोष्ट आहे बंधनाचं नंतर निक्की माझ्यासोबत खूप वेगळी झाली होती तर मी नंतर खूप कमी केलं होतं अभिजित सोबत बोलणं आणि ते कारण मला माहित होतं की यार आता मला दिसते जे काही ही माझ्यासाठी करते आता प्रायोरिटी म्हणते ते प्रायोरिटीसाठी जसे वागते पण आहे माझ्यासोबत तर मी खूप कमी केलं होतं त्याच्यानंतर मी ठीक आहे यार मी त्याच्यासोबत बोलणं पण स्टार्ट केलं होतं सोबत आणि मी जेव्हा तो स्टॅम्प वालट असायला मी ते तिकडे पण म्हटलं यार माझे विचार चेंज झाले होते तुझ्याबद्दल पण आता तू असा वागतोय माझ्यासोबत तर आता माझे विचार पुन्हाच असे झाले तुझ्यासाठी पण असं नाही वाटत का की जर सॉफ्ट कॉर्नर सोडल्यास तर अरबाज आणि अभिजित या दोघांचं खरंच खूप चांगलं पटलं असतं कारण का तू सुद्धा बोलल्यास वेळोवेळी जेव्हा जेव्हा तुला विचारण्यात आले तेव्हा तू बोलला सुद्धा की अभिजित प्लेयर म्हणून खरंच चांगला खेळत होतो पण काही गोष्टी वगळता ऍज अ तू त्याला प्लेअर म्हणून चांगला बघितलं असतंस का की जर निकीचा सॉफ्ट कॉर्नर नसता तर अभिजितचा अभिजितचा गेम प्लॅन स्ट्रॅटेजी मी बघितली नाही कधीच नाही बघितली आणि कुठे स्टँड घ्यायचं तिकडे पण हो आहे चुकीचं आहे काय तुम्ही तिकडे त्याला सांगणार ना की अभिजित असा आहे तो तुम्हाला पण हो म्हणणार मी काय सांगितलं तर मला पण हो म्हणणार जर कोणाचं स्वतःचं मत असते ना तर तो समोरच्या व्यक्ती ना वाईट गोष्ट आणि चांगली गोष्ट सांगताय तुझा वाईट आहे 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 हे सांगतो तो बरोबर पण मला कसं कधी असं त्याचा दिसला नाही आणि त्याचा एक होत नाही आणि मला पण माहीत नव्हतं की त्याला हे चालू आहे पण मी तिकडे हे पण बोललो होतो की भाई गेम नाही खेळताय कुछ नाही इसको वोटिंग कॅश आती असं भाऊने सांगितलं होतं की हा आठवड्या अभिजित तुम्ही दिसले नाही गायब होते तुम्ही मिस्टर इंडिया होते आणि भाऊ त्याच्यानंतर म्हटले की हा आठवड्यामध्ये सर्वात जास्त वोट घेऊन अभिजित सेव्ह झालेला आहे तर असं होतं की काय होतं इथे यार काय गोष्टी चालू आहे तर ते कन्फ्युजन होता आणि तो आजपर्यंत आहे बाहेर आल्यानंतर पण मी बघतोय की अभिजित की इतकी चर्चा नाहीये इतकी सूरजची चर्चा इतकी अरबाज निक्कीची चर्चा होती तिची नाही त्याची नाहीये इतकी चर्चा पण आता कसं होतंय माहित नाही काय चालू आहे म्हणजे असं बोलायला काही हरकत नाही की अरबाज एक सदस्य म्हणून खरंच खूप चांगला खेळला पण प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करायला थोडाफार प्रमाणात तो कमी पडला त्यामुळे काय होईल की एकदम हा शॉक लागला आणि अरबाज या, या घरातून बाहेर पडला असं बोलायला काही हरकत नाही प्रेक्षकांच्या मनामध्ये तर जागा आता बनली पण होती आणि छोटी छोटी बनली पण होती पण ते मिसअंडरस्टँडिंग झाली होती जसं पुरुषोत्तम दादाचं जे झालं होतं ते महाराष्ट्राला मिसअंडरस्टँडिंग झाली लोकांना मिसअंडरस्टँडिंग झाली आणि पुरुषोत्तम दादा स्वतः येऊन असं सांगेल मी खरंच सांगतो पुरुषोत्तम दादाला मी खूप mm -hmm. आतमध्ये लाईक त्यांना मी एफर्ट टाकले त्यांना समजवला गेम दादा असं mm -hmm. नाही असं असतंय फक्त त्यांना एक प्रॉब्लेम होता त्यांचं नाव माझ्या तोंडावर तो नाही येत होतं म्हणून त्यांनी वाटलं भार येऊन माझ्याबद्दल असं सांगितलं की भाई इस काय काही लोकांच्या मनामध्ये असतात ना गे यार लाईक रिलीजनला घेऊन पण असतात की इसकी तो इज्जत मी निघालो ऑल पण माझ्या मनात तसं नाही मी त्यांना खूप रिस्पेक्ट दिली आहे जसं सांगितले मी त्यांचा वेगळा वेज बनत होतो तर आम्ही कधी चिकनचा टाकला नाही कधी कुठे आतमध्ये तर खूप रिस्पेक्ट होती पण एक व्यक्तीला जर समोरच्या व्यक्तीला खाली पाडायचं तर सर्वात सेन्सिटिव्ह आता अरबाज पटेल आहे एक वेगळं रिलीजनचा आहे तर सेन्सिटिव्ह पॉईंट कोणता आहे याच्या समोर तर ता तसंच त्यांनी तो बाण मारला दुसरं काही आहेच नाही ना त्यांच्याकडे अरबाजला खाली दाखवण्यासाठी एकच गोष्टी आहे की हे दाखवा सर असं होणार नाही खरंच खूप हरिओटे तुरतास मी इकडे थांबतो कारण का खूप सार मित्रमंडळी गप्पा मारायच्या अरबाजला ब्रेक सुद्धा घ्यायचा सकाळपासून तो बोलतो आमच्या सोबत कंटिन्यू बोलतोय काय सांगशील आता यानंतरची तर नवीन जर्नी होणारच आहे याआधी सुद्धा आम्ही अरबाजला बघितलेलं काही रायटे शो मधून आता मी बिग बॉस मध्ये बघतोय यापुढे आम्हाला अरबाजला खरंच खूप चांगल्या चांगल्या प्रोजेक्ट मध्ये बघायला आवडेलच एक प्रेक्षक म्हणून आणि एक साधा माणूस म्हणून अरबाजला स्वतःमध्ये किती चेंज झालेला आवडेल अरबाजकडे खूप काही गोष्ट आहे अरबाजकडे खूप टॅलेंट पण आहे आणि अरबास तुम्ही सॉफ्ट ॲडिट किती आहे किती इमोशनल आहे तुम्ही ते पण बघितलं आहे yes. आणि माझं जितकी मी जितका मोठा आहे तितका मोठा माझा मन पण आहे तर माझ्याकडे खूप काय गोष्ट आहे तुम तुम्हाला दाखवण्यासाठी तर ते थोडं 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 करून तुम्ही बघणार पण आणि तुम्हाला चांगलं पण वाटणार आणि एक सिक्स पॉईंट फोर हाईट आहे इंडस्ट्रीमध्ये पण अमिताभ बच्चन जी होते त्याच्यानंतर <laughs> जर आहे येस त्याच्यानंतर कोणी आहे असा व्यक्ती तर आहे तुमच्याकडे अरबाज पटेल तुम्ही त्याला तिकडे पाठवू शकतात ते तुम्ही अरबाजला तिकडे पण बघू शकता जसं त्यांनी नाव कमवलेलं आहे आपली इंडस्ट्रीमध्ये तसं मी पण करू शकतो माझ्या मध्ये इतके गट आहे पण त्याच्यासाठी माझा महाराष्ट्राचा माझ्या इंडियाचा माझा यांचा प्रेम पाहिजे मला आणि तुम्हाला मी कधी नाराज नाही करणार कधी डिसरिस्पेक्ट नाही करणार कोणाला तुम्ही बघितले कधी मी उड्डत पण नाही कोणाला मोठ्यांना सांगितलेला नाहीये रिस्पेक्ट इत आहे आणि तुमच्यासाठी प्रेम पण खूप आहे आणि लव्ह यू महाराष्ट्र लव यू इंडिया आणि तुमच्यासाठी पण खूप रिप्रेझेंट करू शकतो मी जर तुम्हाला पाहिजे तुम्ही माझी स्ट्रेंथ पण बघितली माझं माइंड बघितलंय पर्सनॅलिटी बघितली तर मी नक्कीच तुम्हाला नाराज नाही करणार कधी नाही खरंच खूप भारी वाटतंय पुन्हा एकदा धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल आणि तुझ्यासोबत तुझ्यात पूर्ण नवीन जर्नर ऑल दरी बेस्ट थँक्यू थँक्यू सो मच